हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. आणि आता आपण डिस्कस करणार आहोत क्वेश्चन सेट 13, जे की तुम्हाला यूजफुल होईल महावितरणच्या उपकेंद्र सहायक एक्झाम या पोस्टच्या एक्झामसाठी. ठीक आहे, तर याआधी मी 12 क्वेश्चन सेट तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, ते पाहिले नसेल तर तुम्ही पाहू शकता. आपण डायरेक्टली क्वेश्चन्सवर जाऊया विदाउट वेस्टिंग मच टाईम. तर पहिला क्वेश्चन म्हणजे हे क्वेश्चन सगळे अल्टरनेटिंग करंट मोटर्स या पार्टमधून आहेत, या टॉपिकमधून आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन, जे यंत्र AC विद्युत शक्तीचे यांत्रिक शक्तीत रूपांतर करते त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात AC मोटर. ठीक आहे, AC विद्युत शक्तीचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करते. ठीक आहे, AC मोटर. क्वेश्चन नंबर 2, AC मोटर्सचे मुख्य प्रकार पडतात कोणते? AC सिंगल फेज मोटर, AC थ्री फेज मोटर आणि सिंक्रोनस मोटर. तिन्ही पण करेक्ट आहेत. तर AC मोटरचे हे तीन प्रकार पडतात. ठीक आहे, जे क्वेश्चन्स तुम्हाला इझी वाटत असतील ते फास्ट तुम्ही स्किप करू शकता, म्हणजे फास्ट पाहून नेक्स्ट जाऊ शकता. ठीक आहे, मी पण जास्त वेळ नाही घेणार जे क्वेश्चन्स इझी आहेत त्या क्वेश्चन्सवर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3, AC मोटरचे मुख्य भाग पडतात कुठले? स्टेटर, रोटर, दॅट्स इट. दोन भाग पडतात, स्टेटर आणि रोटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, स्टेटरमधील फिरते चुंबकीय क्षेत्र व रोटरची प्रत्यक्ष गती यांच्या फरकाला काय म्हणतात? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर स्टेटरमध्ये जे फिरते चुंबकीय क्षेत्र व रोटर यांच्या प्रत्यक्ष गती म्हणजे स्पीड यांच्या डिफरन्स त्यांच्या फरकाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात स्लिप. क्वेश्चन नंबर 5, स्टेटरच्या रोटेटिंग फील्डच्या वेगास कुठला वेग म्हणतात? तर जे स्टेटर ज्या व्हेलॉसिटीने फिरतं, ज्या स्पीडने फिरतं, त्याचा वेग, तर स्टेटरच्या रोटेटिंग फील्डच्या वेगाला म्हणतात सिंक्रोनस वेग, सिंक्रोनस स्पीड. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6, ज्या थ्री फेज AC मोटरच्या रोटरवर वाइंडिंग केलेली असते त्यांना काय म्हणतात? तर ज्या थ्री फेज AC मोटरच्या रोटरवर वाइंडिंग केलेली असते त्याला म्हणतात वाउंड रोटर मोटर. ठीक आहे, कारण त्याच्या रोटरवर वाइंडिंग केलेली असते. ओके, क्वेश्चन नंबर 7, थ्री फेज रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा वेग कशानुसार बदलतो? तर थ्री फेज रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा वेग हा पोलची संख्या, करेक्ट, आणि AC सप्लाय फ्रिक्वेन्सी, या म्हणजे या दोन गोष्टीवरून त्याचा वेग बदलतो. ठीक आहे, ऑप्शन A1 आणि ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 8, थ्री फेज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी काय वापरतात? सिम्पल आहे, थ्री फेज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी स्टार्टर वापरतात. नेक्स्ट, 5 HP पर्यंत मोटर चालू करण्यासाठी कुठलं स्टार्टर वापरतात? तर 5 HP पर्यंतची मोटर आहे ती चालू करण्यासाठी DOL हे स्टार्टर वापरतात, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर वापरतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, 20 HP मोटर चालू करण्यासाठी कुठलं स्टार्टर वापरतात? तर 20 HP मोटर चालू करण्यासाठी स्टार डेल्टा वापरतात, स्टार डेल्टा स्टार्टर वापरतात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 11, स्टार्टरमधील कॉन्टॅक्ट सतत जोडून ठेवण्याचे काम कशामुळे होते? कोण करते? जे स्टार्टरमध्ये कॉन्टॅक्ट असते ते सतत जोडून ठेवण्याचे काम हे मोवोल्ट कॉईल करते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, ओव्हरलोडपासून मोटरचे संरक्षण कशामुळे होते? ओव्हरलोडपासून मोटरचे संरक्षण रिलेमुळे होते. ठीक आहे, रिले हे तो संरक्षण करतो ओव्हरलोडपासून. क्वेश्चन नंबर फोर्टीन, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरमार्फत सुरुवातीचा डॅश डॅश कमी करता येतो. काय? ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आपण जर यूज केला तर सुरुवातीचा दाब कमी करता येतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 15, AC थ्री फेज मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी कुठला स्टार्टर वापरतात? तर AC थ्री फेज मोटर जर त्याची दिशा फिरवायची असेल आपल्याला तर त्याला रिव्हर्सिंग स्टार्टर यूज करतात. रिव्हर्सिंग स्टार्टर. क्वेश्चन नंबर 16, थ्री फेज इंडक्शन मोटरच्या रोटर कंडक्टरमध्ये कुठला प्रवाह निर्माण होतो? तर थ्री फेज इंडक्शन मोटरच्या रोटर कंडक्टरमध्ये AC प्रवाह निर्माण होतो. क्वेश्चन नंबर 17, थ्री फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या रोटर वाइंडिंगमधील पोलची संख्या किती असते? तर थ्री फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या रोटर वाइंडिंगमधील पोलची संख्या असते स्टेटर पोल इतकीच. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, थ्री फेज इंडक्शन मोटरच्या रनिंगमध्ये एक फेज जर बंद केला किंवा बंद झाला तर काय होणार? झटके देत फिरेल,
फिरणे बंद होईल, थोड्याच वेळात जळेल. येस, मोटर थोड्याच वेळात जळून जाईल. म्हणजे जेव्हा थ्री फेज इंडक्शन मोटरच्या रनिंगमध्ये जर आपण एक फेज बंद केला तर थोड्याच वेळात मोटर जळून जाईल. क्वेश्चन नंबर 19, 3Q स्लिपरिंग इंडक्शन मोटरसाठी कुठला स्टार्टर वापरतात? तर 3Q स्लिपरिंग इंडक्शन मोटरसाठी रोटर रेझिस्टंट स्टार्टर वापरतात. कुठलं? रोटर रेझिस्टंट. क्वेश्चन नंबर 20, थ्री फेज इंडक्शन मोटरचा दाब 80% ठेवल्यास स्टार्टिंग करंट किती होईल? ठीक आहे, जर तुम्ही दाब 80% ठेवला तर किती टक्क्याने कमी होते, म्हणजे तर स्टार्टिंग करंट हे तुमचं 20% कमी होईल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 20 काय होता की थ्री फेज मोटरचा आपण दाब काय करतो 80% ठेवतो तर स्टार्टिंग करंट 20% कमी होणार. तर फ्रेंड्स, हे झाले 20 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट. जर तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर ते पण पाहून घ्या, कारण ते पण क्वेश्चन्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, यूजफुल होतील या एक्झामसाठी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कारण मी अजून पण तुमच्यासाठी अजून व्हिडिओज घेणार आहे. त्यामध्ये अजून पण क्वेश्चन्स मी कवर करेन. आणि बेल आयकॉनला प्रेस करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स आणि लेटेस्ट स्टडी मटेरियल्स व्हिडिओज तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.